नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभराशीचा जो नवरा आहे किंवा पती आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं म्हणजे त्याचे विचार कशा प्रकारचे असतात त्यांचं राहणीमान कशा प्रकारचं असतं जीवनाकडे बनवायचा त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो आणि त्यांच्या अपेक्षा नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतात या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशीत या सर्व बारा राशींचे जे पती किंवा पत्नी यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचे पती किंवा नवरा नेमका कशा प्रकारचा असतो लक्षात घ्या कुंभ जी रास आहे ही सर्वात जास्त बुद्धिमान अशी रास आहे ही गोष्ट समजून घेणं थोडंसं महत्वाचं आहे एकूण चार राशी आहे त्या बौद्ध त्यांचा जो बौद्धिक स्तर असतो किंवा त्यांची आकलनशक्ती ग्रहणशक्ती ही चांगली मानली जाते जसं की मिथून रास आहे कन्या रास आहे तूळ रास आहे आणि कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं जा तर ह्यांची बौद्धिक क्षमता नक्कीच चांगली असते खूपच सखोल विचार करणारी अशी ही रास आहे अर्थात त्या राशीचा जो नवरा किंवा पुरुष हा सुद्धा साधारण साधारण अशाच प्रकारचा दिसून येतो पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या नजरेत भरण्यासारखी म्हणजे त्यांचं राहणीमान अतिशय साधं सोपं सिंपल असा प्रकारचं यांचं राहणीमान दिसून येतं अर्थात याच्या याच्यामागे त्यांचा आर्थिक संदर्भ काही नसतो म्हणजे अत्यंत आर्थिक सुबत्तेमध्ये असणारा जो पुरुष आहे किंवा असणारी जी व्यक्ती आहे की जी कुंभराशी जी असेल ही तुम्हाला त्यांचं जे राहणीमान असेल हे अतिशय साधच सिंपल दिसून येईल म्हणजे त्यांच्या राहणीमानावरून त्यांचे आर्थिक स्थैर्य कसं आहे याचा अंदाज तुम्हाला लावून घेता येणं थोडंसं कठीण होऊन असेल सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग ही म्हण तुम्ही बघितलंच असेल अगदी तसंच त्याचंच नमुनेदार उदाहरण हे कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं म्हणजे त्यांचं राहणीमान अगदी सिंपल असं साधं सोपं असतं परंतु त्यांची त्यांचं बौद्धिक किंवा त्यांचे विचार असतात हे खूपच आधुनिक दिसून येतात म्हणजे त्याच्या राणीमानावरून तुम्हाला पत्ता लागणार नाही की त्यांचा त्यांचे जे विचार आहेत कि ते किती आधुनिक आहे ज्यावेळेस त्यांच्याशी प्रत्यक्ष इंटरॅक्ट कराल बोलाल तुमचा संवाद होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल म्हणजे समाजाच्या पाव पुढे दोन पावलं पुढे विचार करणारी ही माणसं असतात आधुनिक राणी आधुनिक विचारांशी सुसंगतता यांच्या एकंदरीत विचारांमध्ये दिसून येते त्यामुळे यांच्या पत्नी ज्या असतात त्यांना त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नसतं म्हणजे त्यांच्या पत्नीने काही फॅशन केली किंवा आधुनिक कपडे घातले किंवा त्यांचा राहणीमान अधुक आधुनिक असेल त्यांचे विचार चांगले असतील तर त्याबद्दल आकस किंवा वेगळेपणा ह्या हा यांच्यामध्ये दिसून येत नाही त्याबद्दल जे कुंभराशीचे पती आहेत त्यांचा त्याच्या संदर्भात काही त्यांना प्रॉब्लेम दिसून येत नाही ही, ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आवश्यक आहे आणि आजकालच्या काळामध्ये ती थोडीशी महत्त्वाची सुद्धा ठरून जाते नंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशी आहेत म्हणजे या राशीचे जे पुरुष आहेत ते थोडेसे डिसिप्लिन असतात डिसिप्लिन किंवा शिस्त शिस्तप्रिय नवरा ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा याच्यामध्ये दिसून येतो आता ही शिस्त ही शिस्त त्यांची स्वतःची असते स्वतःसाठी असते आणि कधी कधी ती घरच्यांसाठी सुद्धा लागून दिसून येते म्हणजे प्रत्येक गोष्ट छोट्या छोटी गोष्ट घरामध्ये असणारी छोट्या छोटी गोष्ट कु कपडे कुठे असायला हवेत तुमच्या वया कुठे असायला हव्यात तुमच्या सगळ्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींना कुठे कशा कधी घेतलेली वस्तू जिकडून घेतल्या तिकडेच पत्र ठेवली गेली पाहिजे हा जो अठ्ठासा साधारण घरातला स्त्रीचा असतो परंतु इथे पुरुषांचा सुद्धा दिसून येतो म्हणजे कुंभर म्हणजे थोडंसं यांचं जे लाईफ असतं आयुष्य असतं हे डिसिप्लिन असतं मग ते घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कारण स्वभाव हा सगळीकडे साधारणतः दिसून येतो म्हणजे घराच्या बाहेर वेगळा स्वभाव आहे घरामध्ये वेगळा स्वभाव आहे असं साधारण म्हणजे असं थोडंसं दोन प्रकारचं व्यक्तिमत्व कुठल्या व्यक्तिमत्व दिसून येत नाही साधारण तसाच प्रकार म्हणजे घरामध्ये सुद्धा आणि घराच्या बाहेर किंवा ऑफिसमध्ये सुद्धा या ज्या व्यक्ती सध्या शिस्तप्रिय दिसून येतात त्याच्यामध्ये थोड्याशा कडवट किंवा थोड्याशा काटेरी किंवा थोड्याशा बोचऱ्या अशा वाटू शकतात परंतु त्यांचं स्वतःचं असं राहणीमान असतं म्हणजे स्वतःच्या अशा, अशा जीवनाबद्दलच्या व्याख्या असतात आणि त्या अनुभवातून तयार झालेल्या असतात म्हणजेच राह राहताना अगळ पळ पगळ राहता कामा नये बोलताना वागतानासुद्धा हे तशाच प्रकारे त्यांचं बोलणंसुद्धा अगदी सोन्याचे शब्द ज्याला आपण म्हणतो तसं असतं म्हणजे फार कमी बोलतील खा फार कमी थोडंच बोलतील परंतु जे काय बोलतील ते नीट विचारपूर्वक बोलतील आणि तुमच्याशीसुद्धा संवाद साधताना ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस म्हणजे उगाच उघड्या उघड्या ठेवल्या नरा नळाप्रमाणे ते वाहत राहणार नाही कुठे कधी कसं किती बोलायचं याचं भान हे या राशीच्या नवऱ्याला किंवा पतीला किंवा पुरुषाला हे चांगलंच असतं म्हणूनच संवाद साधण्याची जी कला असते ही थोडीशी कमी असते असं म्हटलं तरी चालेल परंतु ती असते मात्र म्हणजे यांच्याशी तुम्ही थोडंफार जरी बोलत तरी यांच्या बुद्धीची चुनूक तुम्हाला नक्की दिसून येईल तर हा प्रकार साधारण या राशीच्या नवऱ्यामध्ये दिसून येतो शिस्तप्रियता असल्यामुळे कधी कधी थोडंसं या राशीपासून एक अंतर ठेवून माणसंही वागताना दिसतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशींचं जे तार्किक असतं लॉजिकल थिंकिंग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास ठेवायचा असेल तर त्यामागे ते त्यामागे काहीतरी लॉजिक असायला हवं त्यामागे काहीतरी संशोधन किंवा त्यामागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टी दृष्टिकोन असायला हवं हा साधारण असतं म्हणजे परंपरागत चालत आलेल्या रूढी ज्या आहेत त्यावरती डोळे झाकून विश्वास ठेव ठेवावा किंवा बाबा वाक्यम प्रमाणम हा जो प्रकार असतो हा प्रकार या राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही त्यामुळे रूढी परंपरा चालीरिते याच्यावरती विश्वास ठेवताना ठेव ठेवताना हे दहा वेळा विचार करते म्हणजे एखाद्या गोष्टीचा रूढीचा जेव्हा त्यांना स्वतःला अनुभवेल त्यानंतर ते विश्वास ठेवतील आता हा जो प्रकार हा साधारणतः आपल्याला वृश्चिक राशीमध्ये ज्या वृश्चिक राशीचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो परंतु त्यांच्या बाबतीत मध्ये देवधर्म किंवा धार्मिक गोष्टींच्या बाबतीत हा त्याचा थोडासा बाजूला असतो थो। पण तो हा जो दृष्टिकोन आहे हा, हा जो कुंभ राशीचा आहे हा सर्वांसाठी असतो म्हणजे तो देवासाठी वेगळा धर्मासाठी वेगळा असा अजिबात नसतो तो सर्वांसाठी असतो तर हा जो प्रकार हा प्रकार कुंभ राशीचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये दिसून असतं दिसून येतं मात्र त्यांना अनुभव आला तर तसा काही प्रॉब्लेम नसतो तर एकंदर थोडंसं शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असतं तार्किक असतं आधुनिक असतं राहणीमान अगदी साधं सिंपल सरळ असतं जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा जीवनाकडे किंवा यांचं जीवन असतं था। हे ठराविक चाकोतून चालणार असतं म्हणजे अघळ पकड कसंही वागणं कसंही राहणं आणि हा प्रकार यांच्यामध्ये तसा दिसून येत येत नाही त्यामुळे होतं काय की समाजाच्यातले की यांचं एक आद आदर्श व्यक्तिमत्व असतं आणि यांच्या संदर्भात एक्झाम्पल्स दिल्या दि दिले जातात किंवा उदाहरणं दिले जातात की व्यक्ती कसं आसा आसा कसा असाव्यात कसं राहावं कशा प्रकारे त्यांचं जीवन असावं आणि दुःखाबद्दलचा रडत आहे हा यांच्यामध्ये दिसून येत ते कंट्रोल असतो भावनांवरती कंट्रोल असणं संयम असणं हा या राशीच्या जे गोष्ट असते ही जी राशी असते त्यांच्यामध्ये दिसून येतो आता याचा अर्थ प्रेम भावना किंवा पती पत्नी संदर्भातल्या ज्या भावना यांच्यामध्ये नसतात का तर असतात आणि व्यवस्थित असतात आणि परंतु त्याचं उगाच जे शॉफ ज्याला आपण म्हणतो किंवा काही व्यक्ती म्हणजे म्हणजे त्या ज्या गोष्टी असतात प्रेम भावना वगैरे किंवा प्रेम हे दाखवणं प्रयत्न करतात त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून परंतु हा प्रकार कुंभ जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये तसा दिसून नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांच्या ज्या पत्नी असतात त्यांची तक्रार सुद्धा असते आप की आपला आमचं यांचे जे पुरुष आहेत किंवा यांचे जे पती आहेत हे जास्त बोलत नाहीत किंवा मनातल्या मनात ठेवतात अर्थात मुळातच जो पुरुष असतो हा थोडासा मितभाषी भाषी असतो कुंभ राशीचा असेल तर हा भाग थोडा जास्तच दिसून येईल तर साधारणतः हा प्रकार थोडा दिसून येतो परंतु या अर्थाने त्यांच्यामध्ये भाऊ भावुकता नाही आहे का किंवा काय असं अजिबात नसतं फक्त त्यांच्या लेखी ज्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात ते म्हणजे त्यांची शिस्तप्रियता आणि त्यांचं बौद्धिक किंवा तार्किक दृष्टिकोन आणि त्यामुळे थोडंसं कधी कधी त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा संवाद साधण्यामध्ये कमतरता येऊ शकते आता लक्षात घ्या इथे एकंदरीत तीन नक्षत्र येतात धनिष्ठा शततारका शतता आणि पूर्वभाद्रपदा लक्षात घ्या धनिष्ठा शततारका पूर्वभाद्रपदा शततारका नक्षत्र आहेत या शततारका नक्षत्रामध्ये कुंभराशीचे जे, जे सगळ्यात चांगले गुणधर्म जे की बौद्धिक चिकाटीशी संबंधित आहेत हे सगळे गुणधर्म यांच्यामध्ये शततारका नक्षत्रामध्ये दिसून येतात म्हणजे यांची बुद्धी खूपच जरी राहूचं नक्षत्र असलं तरी यांची बौद्धिक खूप चांगली असते आकलनशक्ती ग्रहणशक्ती सुद्धा खूप चांगली असते धनिष्ठा नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर तो धारदारपणा आपण बघलं वागण्या बोलण्यातला जो धारदारपणा असतो तो धारदारपणा धनिष्ठा नक्षत्रामध्ये खास करून दिसतो येतो आणि सुद्धा या नक्षत्रामध्ये दिसून म्हणजे समोरच्या व्यक्तींनी कसं राहायला व ज्या या सगळ्या गोष्टी आहेत अर्थात फार टोक वगैरे गाठणार नाहीत पण तो धारदारपणा धनिष्ठा नक्षत्रामध्ये दिसून येतो आणि जगाला जगाच्या समोर दोन हात करून उभे राहण्याची ताकद सुद्धा धनिष्ठा नक्षत्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते थोडंसं सा साधारणपणे हे जे संपूर्ण जे राशी आहे कुंभ कुंभराशी त्यांच्यामध्ये ज्याला आपण आउट ऑफ आप द वे जाऊन गोष्टी करणं थोडंसं नेहमीच्या पेक्षा थोडंसं वेगळ्या गोष्टी करणं किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन गोष्टी करणं हे या राशीला जमत नाही रुचत नाही पटत नाही मात्र धनिष्ठा नक्षत्र हे कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतं किंवा साधारणतः राशीच्या ज्या व्यक्ती असतात या बिझनेस किंवा व्यवसाय करताना थोडंस का व्यवसायामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या वेगवेगळ्या प्रकारे कराव्या लागतात तर ती जी गोष्ट ते कुंभ राशीला जमत नाही मात्र धनिष्ठा नक्षत्र आहे कुंभराशी त्यांच्यासाठी ही गोष्ट शक्य होऊन जाते त्याच्यामुळे धनिष्ठ नक्षत्र हे थोडंसं वेगळं तर परंतु जो काटेकोरपणा आहे आणि एक किंवा काटेरी जो आपण म्हणतो धारदार व्यक्तिमत्व ते धनिष्ठ नक्षत्रामध्ये दिसून येतो पूर्वभाद्र पूर्व भाद्रपदा नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर पूर्व भाद्रपदामध्ये शततारकामध्ये किंवा राशीचे जे गुणधर्म सांगितले ते सगळे दिसेल परंतु त्यांचं प्रमाण थोडं दिसून येईल अर्थात कुंभराशीमध्ये चांगले जे गुणधर्म आहेत अगदी व्यवस्थित जे बौद्धिक आणि त्यांच्या इतरही त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे गुणधर्म ते तुम्हाला साधारणतः ता शततारका नक्षत्रामध्ये अगदी व्यवस्थितपणे दिसून येतील तर एकंदरीत सांगायचं झालं तर कुंभराशीचे ज्या व्यक्ती असतात यांचा जर का तुम्हाला स्व एकंदरीत त्यांचा जो स्वभाव तुम्हाला व्यवस्थित कळून आला किंवा आकलन झालं तर अर्थातच ह्या या व्यक्तीबद्दल जसा काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्या पत्य त्यांचं म्हणजे कुंभराशीचा जो नवरा आहे किंवा पती आहे त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अर्थातच कुठली काही चूक झाली काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला माफी पाहणं गरजेचं आहे परंतु माफी लवकर मिळेल याची अपेक्षा करू नका कारण रस आहे तुमचं काय चुकलं कशामुळे चुकलं कारण काय या सगळ्या गोष्टींचा ते तुमच्या समोर ठेवतील त्याच्यामुळे लगेच लगेच ते माफ करणं कठीण आहे थोडंसं तुम्हाला चिकटीने घ्यावं लागेल आणि नंतरच ही जी रस आहे किंवा तुमच्या दोघांतला जो दो दुरावा तो कमी होऊ शकेल या व्यतिरिक्त जर का तुमच्या नातेसंबंधामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची कुंडली ते पाहणं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी ज्या राशी फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणाम पत्रिकेवर परिणाम करत असतात मग हे परिणाम कोणते आहेत कशा प्रकारचे आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं ठरतं तर मित्रांनो हे होतं कुंभराशेचे जे पती किंवा नवरा आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 那得吧。